नमस्कार शेअर मार्केट मराठी चॅनलमध्ये सर्व मित्रांचं मनापासून स्वागत मित्रांनो टाटा कॉफी हा टाटा ग्रुपचा एक खूप जुना असा स्टॉक परंतु या स्टॉकनं आपल्या शेअर होल्डर्सला खूप मल्टीबॅगर रिटर्न्स दिलेला नाही आहे त्यामुळं या कंपनीनं एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळंच आज कंपनीचा स्टॉक जवळपास नऊ टक्क्यांनी वाढलेला आहे मित्रांनो आज तुम्हाला शेअर्स मिळत आहे दोनशे तेरा रुपयाला मागील सहा महिन्यामध्ये जर तुम्ही टाटा कॉफीज रिटर्न्स पाहिला तर फक्त पाच पॉईंट शहात्तर पर्सेंट इतकं रिटर्न्स तर मागील पाच पाँगे वर्षामध्ये अतिशय कमी असा अडुसष्ट टक्के इतकं रिटर्न्स दिलेलं आहे तर मॅक्सिमम चार्ट पॅटर्नसुद्धा या कंपनीचा थोडासा विकच आहे कंपनीनं बाराशे एकतीस टक्के रिटर्न्स दिलेला आहे आणि यामुळंच टाटा कॉफी या टाटा ग्रुपच्या असलेल्या कंपनीनं आपला टोटल बिझनेस हा टाटा कंझ्युमर या कंपनीमध्ये स्वतः मर्ज करण्याचा एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मित्रांनो आज या दोन्ही कंपन्यांचे स्टॉक्स खूप स्ट्रॉंग पद्धतीनं वाढलेले होते टाटा कॉफी हा स्टॉक जवळपास तेरा पर्सेंटने वाढलेला होता तर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स हा स्टॉक पाच टक्क्यांनी वाढलेला आहे तर मित्रांनो या दोन्ही कंपन्या टाटा या ग्रुपच्या अतिशय अशा कंपन्या आहेत टाटा कॉफीचे अनेक ब्रँड्स सध्या मार्केटमध्ये तुम्ही अनेक वेळा वापरल्या असाल तर मित्रांनो दुसरी महत्त्वाची अशी कंपनी टाटा कंझ्युमर टाटाची एफ एम सी जीमधील अतिशय अशी कंपनी अनेक टाटाचे ब्रँड्स या कंपनीतर्फे संपूर्ण भारतभर अनेक मार्केट्समध्ये सध्या हे ब्रँड्स उपलब्ध आहेत तर मित्रांनो ही जी मर्जरची सिस्टीम होणार आहे टाटा कॉफीचे जर तुमच्याकडे पंचावन्न स्टॉक असतील तर तुम्हाला टाटा कंज्युमरचे चौदा शेअर्स मिळतील किंवा जर तुमच्याकडे टाटा कॉफीचे दहा स्टॉक असतील तर तुम्हाला टाटा कंझ्युमरचे तीन स्टॉक या पद्धतीने ही मर्जर सिस्टीम होणार आहे टाटा कॉफी या कंपनीचं मागील पाच वर्षाचं पी एन एल सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस कंपनीची विक्री पहा सातशे अठ्ठ्याहत्तर करोड सातशे पाच करोड सातशे दोन करोड सातशे एकोणीस करोड सातशे छत्तीस करोड ही विक्री टॉप पत्तीनं वाढत नव्हती त्यामुळं कंपनीचा स्टॉकसुद्धा हो थोडासा स्थिर होता त्यामुळं हा खूप मोठा निर्णय टाटा कॉफी या टाटा ग्रुपच्या कंपनीने घेतलेला आहे मागील पाच वर्षाचं कंपनीचं नेट प्रॉफिट एकशे एकोणचाळीस करोड साठ करोड एकाहत्तर करोड त्र्याहत्तर करोड शंभर करोड हे जरी वाढलेलं दिसतं असलं तरी कंपनीची विक्री मात्र वाढलेली नाही त्याचबरोबर टाटा कॉफी या कंपनीचं जर तुम्ही बॉरविंग पाहिला तर मागील पाच वर्षापासून कंपनी ही टोटली डेफ्ट फ्री अशी कंपनी तर आठशे करोड दोन हजार सतरा साली रिझर्व तर दोन हजार एकवीस साली एक हजार करोड इतका शिल्लक तर दुसरी कंपनी टाटा कंझ्युमर ही एफ एम सी जीमधील अतिशय चांगली अशी कंपनी दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीसमध्ये कंपनीची विक्री पहा तीन हजार करोड तीन हजार दोनशे करोड तीन हजार चारशे करोड पाच हजार सहाशे करोड सात हजार एकशे चोपन्न करोड मित्रांनो कंटिन्युअस या कंपनीचा बिझनेस अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं वाढत आहे त्याचबरोबर कंपनीचं नेट प्रॉफिट मागील पाच वर्षाचं दोनशे करोड त्यानंतर पाचशे त्यान करोड त्यानंतर इथं थोडंसं कमी झालेलं आहे चारशे करोड इथं परत पाचशे तेवीस करोड आणि इथं सहाशे एकोणीस करोड तर मित्रांनो एक वर्षामध्ये जर कंपनीचा बिझनेस थोडासा वीक त्यानंतर मात्र कंपनीचा परफॉर्मन्स मागील पाच वर्षामध्ये अतिशय स्ट्रॉंग तरी ही सुद्धा कंपनी मागील पाच वर्षापासून टोटली डेफ्ट फ्री या दोन्ही डेफ्ट फ्री कंपन्या चांगल्या पद्धतीनं त्यांचा जो बिझनेस आहे त्या तो बिझनेस करत आहेत आणि टाटा कॉफीचा बिझनेस टाटा कंझ्युमरमध्ये मर्ज होत आहे त्यामुळं टाटा कंझ्युमरचा स्टॉक यापुढं भविष्यामध्ये खूप मल्टीबॅगर राहू शकतो तीन हजार करोड दोन हजार सतरा साली कंपनीकडे रिझर्वं तर दोन हजार एकवीस साली अकरा हजार करोड इतका शिल्लक त्याचबरोबर टाटा कंझ्युमर या कंपनीचं प्रॉफिट फ्रॉम द ऑपरेशन सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीसमध्ये तीनशे करोड सातशे करोड पाचशे करोड सातशे करोड आठशे करोड त्याचबरोबर या कंपनी दिलेलं डिव्हिडंड पहा दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस कंपनी आपलं डिव्हिडंड प्रत्येक वर्षी वाढवत नेत आहे दोन हजार एकवीसमध्ये चारशे पाच टक्के इतका डिविडंट या कंपनी दिलेला आहे तर मित्रांनो टाटा कंज्यूमर या कंपनीचा स्टॉक तुम्हाला सध्या भेटत आहे सातशे पासष्ट रुपयाला आज या शेअर्समध्ये ज्यावेळेस मार्केट ओपन झालं त्यावेळेस पाच टक्के वाढ झालेली होती मागील एक महिन्यामध्ये हा स्टॉक सात टक्के इतके रिटर्न्स तर सहा महिन्यामध्ये या शेअर्सनं जवळपास थोडासा मार्केट पडल्यामुळं निगेटिव्ह रिटर्न्स परंतु मित्रांनो मागील एक वर्षभरामध्ये एकोणीस टक्के रिटर्न्स तर मागील पाच वर्षामध्ये या शेअर्सनं चारशे आठ टक्के म्हणजेच प्रत्येक वर्षी तुमचे पैसे डबल करणारी ही कंपनी आणि मॅक्झिमम चार्ट पॅटर्न या कंपनीचा अतिशय स्ट्रॉंग तीन हजार सहाशे एक टक्के इतके रिटर्न्स टाटा ग्रुपची ही एक मल्टीबॅगर कंपनी अवश्य तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याबरोबर अशाच नवी पाहण्यासाठी आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद